डस्ट ऑर्केस्ट्रा एडीजे गाणं बजा गाणं बजा. तुम्हाला अंगुराच मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी बाबडा ससाग. तरी पैज लावतो सखे, जवा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे. ओके तर नमस्कार, जय महाराष्ट्र. मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तर एकदम जबरदस्त आणि ट्रेंडिंग सॉंगवरती. तर मित्रांनो असा व्हिडिओ जिथे एकदम खास झाले आहे, तर ट्रेंडिंग सॉंग केलेलं आहे त्यावरती आपण जिथे व्हिडिओ बनवला. आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक म्हणून लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा मित्रांनो. तर तुम्हाला काय अलर्ट मशीन ओपन करून घ्यायचं एडिटिंग करण्यासाठी लागणार आहे, आणि तुम्हाला बिटमार प्रोजेक्ट आणि शेकीबट इम्पोर्ट करून घ्यायचं आपल्या डिस्क्रिप्शन दिलं आहे, आणि छोटासा पासवर्ड दिला आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघून पासवर्ड घेऊ शकता. तर मित्रांनो तुम्हाला बघू शकता अशा पण ट्रेंडिंग सॉंग, आणि तुम्हाला इथे ग्रुप लेअर वगैरे व्यवस्थितपणे सर्व ॲड करून द्या. बाकी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, प्लसमध्ये जायचं. प्लसमध्ये आल्यानंतर इथे मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून काय करायचं, इमेज ॲड करायचं. तर मित्रांनो मी शक्यतो तुम माझे जे मेसेज मी इथे ॲड करून घेणार आहे मित्रांनो. बाकी तुम्ही काय करायचं, तुमच्या स्वतःची इमेज ॲड करायचं. तर मी इथे माझी इमेज ॲड करून घेतो. तर मित्रांनो अशा पद्धतीचं एक इमेज इथे ॲड करून घेतो मित्रांनो, आणि याला काय करायचं, मोटरचे ऑप्शन दोन नंबरचे ऑप्शन जाऊन याला असं थोडंसं रोटेट करून घ्यायचं, म्हणजेच 90 डिग्री सेल्सिअसमध्ये करून घ्यायचं मित्रांनो, आणि फेसस्क्रीन करून याला अशा पद्धतीने खालती करून घ्यायचं. करून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला करायचं, याला बॅकग्राऊंडला अशा पद्धतीने आणून घ्यायचं. तर आपल्या जिथपर्यंत बॅकग्राऊंड असणार आहे तिथपर्यंत तुम्हाला अशा आणून घ्यायचं मित्रांनो. असं आणून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या सेकंड म्हणजे बीटपर्यंत पशी द्यायचं, फर्स्ट बीटपाशी यावले ऑप्शन जाऊन लांबून घ्यायचं. लांबून झाल्यावर मित्रांनो तुम्हाला करायचं, सेकंड फोटोपर्यंत यायचं, या ग्रुप लेवरती टच करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं. एडिट ग्रुपमध्ये जायचं, फर्स्टला येऊन तुम्हाला करायचं प्लसमध्ये जायचं. प्लसमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथून एक असा इमेज ॲड करायचा. इमेज ॲड केल्यावर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं, रोटेट करून घ्यायचं 90 डिग्री सेल्सिअसमध्ये मायनस करून घ्यायचं मित्रांनो. करून झाल्यावरती तुम्हाला काय करायचं, या इमेजला काय करायचं, बॅकग्राऊंडला करून घ्यायचं. करून झाल्यावर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर इथे व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं. बघू शकता मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला छोट्या पद्धतीने करून घ्यायचं, जसा होईल तसं तुम्हाला करून घ्यायचं मित्रांनो. इथे अशा पद्धतीने केलेलं आहे. तर एक गोष्ट काय करायचं मित्रांनो, तुम्हाला समोर आल्यानंतर, तर इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्या लेअरला तुम्हाला इथपर्यंत ॲड करून घ्यायचं, म्हणजे ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून झाल्यावर तुम्हाला काय करायचं, आता इथे प्रॉपर आपले जमलेले आहे अशा पद्धतीने एकदम भारी. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला तोचवाला इमेज ॲड करायचा, जोपर्यंत आपण त्या सर्कलमध्ये ॲड केला तसाच. तर अशा पद्धतीने आपला जो कोणता इमेज असणार आहे ते इमेज तुम्हाला इथे ॲड करायचा. मी तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो, तो अशाच पद्धतीचा असणार आहे मित्रांनो. तर असाच असणार आहे. तर तो आला अशा पद्धतीने इथे ॲड करून घ्यायचा बॅकग्राऊंडला अशा पद्धतीने. अशा पद्धतीने बॅकग्राऊंडला ॲड केल्यानंतर मित्रांनो याला पण तुम्हाला मोठचे ऑप्शन जाऊन, दोन नंबरचे ऑप्शन जाऊन याला -90 डिग्री सेल्सिअसमध्ये ॲड करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने याला पण ठेवून घ्यायचं. ठेवून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला करायचं, फर्स्ट बीटपर्यंत तुम्हाला याला पण ॲड करून घ्यायचं. करून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला करायचं, समोर इकडे पण समोर तुम्हाला एक इमेज ॲड करायचं, म्हणजे प्लस आयकॉन आणि इथे मीडियामध्ये जाऊ. आता इथून दुसरा इमेज इथे ॲड करून घेतो मित्रांनो, याला पण फेसस्क्रीन करून याला पण अशा पद्धतीने -90 डिग्री म्हणजे रोटेट करून घ्यायचं मित्रांनो. याला पण अशा पद्धतीने फेसस्क्रीन वगैरे करून घ्यायचं, तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचं. इथे बघू शकता अशा पद्धतीने केलेलं आहे मित्रांनो. तर बाकी तुम्हाला याला बॅकग्राऊंडला अशा पद्धतीने खेचून घ्यायचं. तर इथे बघू शकता मित्रांनो, बॅकग्राऊंडला झाल्यानंतर तुम्हाला याला बीटपर्यंत ओढून घ्यायचं. ओढून झाल्यावरती मित्रांनो तर काय करायचं, आता इथे एक इमेज ॲड करून घ्यायचं, तोवाला इमेज आपण त्याला आपण तुम्हाला 90 डिग्रीमध्ये ॲड करून घ्यायचं. तर पहिलं तर याला फेसस्क्रीन करून घ्यायचं, नंतर मोटरचे ऑप्शन जाऊन दोन नंबरचे ऑप्शन 90 डिग्री सेल्सिअसमध्ये ॲड करून घ्यायचं. तर आपण याला फेसस्क्रीन करून घेऊया मित्रांनो. तर अशा पद्धतीने मोटरचे ऑप्शन जाऊन याला खालती करून घ्यायचं अशा पद्धतीने. अशा पद्धतीने झाल्यावर तुम्ही व्यवस्थितपणे सोप्या पद्धतीने करून घ्या मित्रांनो, काही विषय नाही. तर इथे अशा पद्धतीने करून घेतल्यानंतर तुम्हाला समोरच्या बीटपर्यंत ओढून घ्यायचं. ओढून झाल्यावरती मित्रांनो आता इथून तुम्हाला जसे इमेजेस पाहिजे तसे तुम्ही इमेज इथे ॲड करू शकता मित्रांनो. तर अशामध्ये फेसस्क्रीनमध्ये करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने. तर इथे अशा पद्धतीने सेट होऊन जातील मित्रांनो, बघू शकता. तर तुम्हाला इथे फर्स्ट बीटपर्यंत याला ओढून घ्यायचं. ओढून झाल्यावरती मित्रांनो इकडे तुम्हाला जेवढे पण तुमची इमेज असतील ती इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचे मित्रांनो. आणि इकडे तेच प्रोसेस असणार, बॅकग्राऊंडलाच फक्त इमेज ॲड करून घ्यायचे आपल्याला. नंतर तुम्हाला बॅकवर जायचं, बॅकवर सेक्युपट ओपन करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता सेक्युपट ओपन झाल्यावर तुम्हाला पहिल्या इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट कॉपी पट करून बॅक घ्यायचं. बॅकवर ती मिड बीट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो.
आणि ओपन झाल्यावरती इथे बघू शकता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता समोर समोर म्हणजेच पहिल्या इमेजवरती टच करायचं. तर पहिल्या इमेजमध्ये अशा टच केल्यानंतर इफेक्टमध्ये थ्रेड आउट पेस्ट इनपुट करायचा आणि याच्यामध्ये जाऊन याचं काय जे करा स्टार्टची पोझिशन जे आहे ते थोडी अशी वाढून घ्यायची मित्रांनो, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही वाढून घेऊ शकता काय विषय नाही. तर तुम्हाला समोर पण त्याची इमेजेसला इथे आपल्याला लावून घ्यायचं मित्रांनो. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला या इमेजला नाही लावायचं मित्रांनो, तर बघायचं एकाच इमेजला लावायचं होतं फर्स्टवाल्या. तर एक्स्ट्रा दुसरा इफेक्ट मी दिलेला आहे काय विषय नाही. तर तुम्हाला करायचं सेकंड फोटोवरती टच करून इफेक्टमध्ये थ्रेड जाऊन कॉपी पुट करून बघायचं मित्रांनो. बघायनंतर मेन तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. तर तुम्हाला फर्स्टला यायचं मित्रांनो, इथे बघू शकता आता आपली जो ब्लॅकवाली पट्टी असणार आहे मित्रांनो, इथे बघू शकता त्या बॅकग्राऊंडला जे काही इमेज असणार त्या इमेजवरती असे बघून पेस्ट इपोर्ट करायचं. पेस्ट इपोर्ट झाल्यावर सिम्पली डबल बॅक घ्यायचं मित्रांनो. बॅकग्राऊंड सेकंड ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो थर्ड फोटोवरती टच करून इफेक्टमध्ये थ्रेड आउट कॉपी पुट करून बॅग घ्यायचं. बॅकग्राऊंडती मेन बीटमध्ये प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो. आणि ओपन झाल्यावरती आता जो काय तीन नंबरचा जो इमेज असणार आहे लिरिक्सवाल्यानंतर ओके बघू शकता मित्रांनो, तुम्हाला करायचं थर्डवाल्या फोटोवरती टच करून इफेक्टमध्ये थ्रेड आउट पेस्ट इपोर्ट करून घ्यायचा. बघू शकता मित्रांनो अशा पद्धती इमेजेसला इफेक्ट लागून जाणार असणार आपला. तर इकडे तुम्हाला इमेज वगैरे ॲड करून घ्यायचं मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने. तर नंतर तुम्हाला करायचं इथं 13.14 पशी यायचं मित्रांनो, प्लस आयकॉनने मिळून जाऊन तुम्हाला इथून इफेक्ट ॲड करून घ्यायचा, म्हणजे जो लाईट इफेक्ट असणार तो वाला इफेक्ट इथे ॲड करायचा. मी तुम्हाला ॲड करून दाखवणार आहे मित्रांनो, तर एकदम जबरदस्त असणार आहे. तर असा हा वाला इफेक्ट असणार आहे. तुम्हाला इथे तो इफेक्टवरती टच करायचं आणि इथे अशा पद्धतीने तुम्हाला याला वरती हे करून घ्यायचं मित्रांनो, नाहीतर -90°मध्ये तुम्हाला करून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि याला फेसस्क्रीन करून घ्यायचं, फेसस्क्रीन झाला तर आवाज कमी करायचा, ब्लेंडिंग ऑपोजिट म्हणजे लाईटर म्हणजे स्क्रीन करून घ्यायचा. तर इथपर्यंत झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला करायचं तुमचा जो व्हिडिओ असणार आहे परफेक्टरित्या बनवून रेडी होईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तिथं भेटूया इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.